कृष्ण इतका चांगला आहे, कोणाचीच काही खोडी करू शकणार नाही. तुझं काय केलं दिवसाची गोष्ट, एकादशी गोष्ट, दिवसाची गोष्ट बाई. मी माझे ग्रुप चालले तर कुमारच्या घरी मटके राहिला. मी त्या बाबाला सांगितलं 10 सोडून 20 रुपये घे, पण मला चांगली गोल मटकी बनवून दे. त्या बाबाने मला मटकी बनवून दिली, त्याच्यात दूध टाकून इकडे चालले ते. तुझा काय आवडत कृष्ण? कोणते काळे कोपरे दिला ते मी मान फोडून टाकला. मान फोडली ज्या टायमाला तू कुंभाराच्या घरून मटके आणली, त्या टायमाला कशी वाजत होती? आता कशी वाजते? अजून 2 वर्षे चांगली वाजी. मग अशी एकटी तुझीच खुली केली का? कोणाची काय केली का? काय केलं? लंग्याची नाडी तटे कस काळात गायता त्या नावाला झोप माफी कार बार कट्टा की जाऊ एवढा व्यक्त करे सर. काय घ्यायला? काय अगं बाई, मी रस्त्याने जात होती तुझा काळा कृष्ण कुठून आला काय नाही, माझी वेणीच कापली. वेणी कापली? बर ठीक आहे. एवढा बेकार बेकार खोडी करतो तो. कोणाची साडी फाडली, कोणाचा माठ फोडला, कोणाचं दही खाल्लं, कोणाचे काय प्रकाराचे नाडी तोडली, आणि डायरेक्ट बेकारच काम करत. तुझी गोकुळ नगरी सोडून आम्ही निघून जाऊ. चला 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 चला. मी तर मारे तर असं माहिती पडलं, कोणतरी जांगे बी फाडेल. जांग्या कोणतरी फाडेल वाटत. बर ठीक आहे, मी माझ्या देवाला शिकवतो. मावशीबाई अग इकडे इकडे पडले इकडे. मावशीबाई अग तू जे बोलली ना ते नाही भारी बोलली बाई. ती एक पोरगी येणार नाही लास्ती बाई बोलायला, पण ते घेऊन काबर गेला असेल तो. काबर तिले काय मास्क शिवून होत दादा, काबर फाडावं इथे नाही असा काबर बोलत असतो.